आज दिनांक 7 फेब्रुवारी 2022, आज इयत्ता 6वी मराठी विषयांचा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवत आहोत। तर या ठिकाणी आज आपण एका नवीन कवितेला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। तर कवितेचं नाव आहे या काळाच्या भाळावरती। या कवितेचे कवी उत्तम कोळगावकर आहेत आणि अशा या कवींचा जन्म 1949 मध्ये झालेला आहे। तर कविता पाहण्या अगोदर आपण कवींचा परिचय या ठिकाणी पाहणार आहोत। तर ग्रामीण परिसराशी निगडीत अशा अनुभवातून व प्रतिमा सृष्टीतून चिंतनशील कविता रचणारे हे कवी आहेत। या कवीनं अनेक मासिकातून काव्यलेखन, जंगल झाडी, तळपाणी हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर छप्पा पाणी हा त्यांचा बालकविता संग्रही या ठिकाणी प्रसिद्ध आहे। अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एक चांगल्या प्रकारचं कार्य करणारे हे कवी आणि या कवींचा जन्म 1949 मध्ये झाला आणि आजपर्यंत त्या ठिकाणी त्यांचं जे कार्य आहे अशा या वेगवेगळ्या क्षेत्रातलं कार्य अखंडतेनं चाललेलं आहे। आणि हे सर्व करत असताना ही कविता या ठिकाणी जी घेतली गेली ही घेण्यापाठीमागची पार्श्वभूमी अशा प्रकारची आहे की आपण कोणतीही गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल तर आपण श्रमाची तयारी ठेवायला हवी, कारण येणाऱ्या अडचणींना समस्यांना न घाबरता सामोरे गेलो तर अशक्य असे काही नसते हे या कवितेच्या माध्यमातून कवीनं स्पष्ट या ठिकाणी केलेलं आहे। कारण माणूस जन्माला आला की त्याच्यासमोर कालांतरानं बरीचशी अशी कामं समोर दिसत आहेत, ही कामं या ठिकाणी आपल्यालाच करायची आहे, ही कामं करण्याची मानसिकता आपण या ठिकाणी ठेवली पाहिजे। कारण आपण श्रमाची जर त्या ठिकाणी तयारी ठेवली तर जगातलं कोणतंही काम अशक्य नाही आहे हे या कविता ओवीच्या माध्यमातून कवीनं या ठिकाणी सांगायचं आहे। तर पहिल्या दोन गोळी या ठिकाणी सांगतात की या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा पहा। कारण आजच्या या युगामध्ये जर आपण बघितलं, आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या समोर असणारं जे ध्येय आहे हे ध्येय गाठण्यासाठी आपण काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि अशा प्रकारचा एक मंत्र या ठिकाणी आपण घेतला पाहिजे। आता भाळावरती म्हणजे त्या ठिकाणी म्हणण्याचा मतीचा अर्थ जसं आपलं कपाळ जे आहे या कपाळावर जर आपण एखाद्या गंधांचा टिळा जर लावला तर आपलं कपाळ शोभून दिसतं, तशाच पद्धतीनं या ठिकाणी तेजाचा तू लावटिळा म्हणजे एक प्रकारची तयारी त्या ठिकाणी आपण ठेवली पाहिजे। आणि जर का आपण तयारी ठेवली म्हणण्याचा मथित अर्थ असा असेल की एका शेतकऱ्याच्या जीवनामध्ये या ठिकाणी आपण शेतकरी जर शेतामध्ये काम करत असेल, काम करण्याची तयारी जर त्यांनी ठेवली तर त्याच्या या कष्टातून त्याच्या या श्रमातून शेती चांगल्या प्रकारची फुलू शकते। आणि म्हणून त्या ठिकाणी सांगतात की फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा, म्हणजे समाजात वावरत असताना आपण जर इतरांशी चांगल्या पद्धतीने जर आपण वागलो तर समाजामध्ये आपली प्रतिष्ठा चांगल्या प्रकारची राहते असं त्या ठिकाणी कवींना म्हणायचं आहे। नित्य नवी तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी, सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी, वाहत येवत समृद्धीच्या नद्यांचं सगळ्या खळाखळा पहा। नित्य नवी तू पाही स्वप्ने, आपण एक जर काम केलं की त्या कामावर त्या ठिकाणी आपण समाधान व्हायचं नाही, नित्य नेमानं आपली कामं जी आहे नवीन नवीन आपण स्वप्न पाहिली पाहिजे। आणि ही स्वप्न केवळ पाहून चालणार नाही तर ही स्वप्न आपल्या कृतीमध्ये आपण उतरवली पाहिजे, कारण आपला प्रयत्न त्या ठिकाणी चालू ठेवला पाहिजे। साकाराया यत्न करी,
जेणेकरून आपण ते काम आपल्या समोर दिसलेलं जे नवीन नवीन काम या ठिकाणी आपण शोधलेलं आहे हे स्वप्न जे आपण पाहिलेलं आहे हे करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। ज्या पद्धतीने शेतकरी शेतामध्ये राबराब राबतोय कष्ट करतोय मेहनत करतोय आणि मेहनत करून त्या ठिकाणी शेतीमध्ये जो बागबगीचा म्हणा किंवा चांगल्या प्रकारची शेती पिकवतोय। आता सूर्यफुलांचं त्या ठिकाणी दाखव उदाहरण दिलं की सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी जेणेकरून जर अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे जर शेती केली आणि त्या शेतीची चांगल्या प्रकारे मशागत जर आपण केली तर चांगल्या प्रकारचं पीक त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये येऊ शकतं। जेणेकरून आपण केलेलं कार्य या कार्याचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे समाजामध्ये आपली प्रतिष्ठा राहू शकते आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी परिवारामध्ये असो समाजात असो जेणेकरून वाहत येवत समृद्धीच्या नद्यात सगळ्या खळा खळा। मग सगळी कामं जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर केली तर सगळीकडे आनंदी आनंद पसरेल आणि सगळ्या गोष्टी आनंदाने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पाऊस पडल्याच्या नंतर या पावसाचं पाणी सर्व नद्यांना खळा खळा वाहतं आणि पाऊस जर नाहीच पडला तर त्या ठिकाणी या सगळ्या नद्या ओस पडल्यागत होतात। त्या पद्धतीनं आपण सतत त्या ठिकाणी प्रयत्नवादी राहिलं पाहिजे आपलाही प्रयत्न त्या ठिकाणी आपण चालू ठेवला पाहिजे आणि या प्रयत्नातूनच आपल्याला यश प्राप्त होतं हे या ठिकाणी कवी उत्तम कोळगावकर यांना या ठिकाणी सांगायचं आहे। दुसऱ्या उतऱ्यामध्ये त्या ठिकाणी सांगतात काट्यांमधल्या वाटामधून चालत जातो पुढे पुढे या वाटा मग अलगत नेतील पाऊस भरल्या नभाकडे झळावणांच्या सरुण जातील नाचत येई पानकळा पहा। की जेणेकरून या ठिकाणी आपण एखादं काम करत असताना काम थोडस अडचणीचं आहे किंवा अवघड आहे असं जर या ठिकाणी आपल्याला दिसलं आणि ते काम आपण जर नाही केलं तर ते काम तसंच आपल्याला त्या ठिकाणी थांबून ठेवतं। म्हणण्याचा मथित अर्थ असा की काट्या मधल्या वाटांमधून चालत जातो पुढे पुढे। मग अडचणीचं जरी काम असेल आपण समजा रस्त्याने चालू असताना रस्त्यामध्ये काटे पडलेले आहेत मग काटे पडले म्हणून तिथून माघारी किंवा पाठीमागं वळायचं नाहीये त्या काट्यांमधून रस्ता काढायचा आहे। जसं एखादं अडचणीचं जरी काम असेल काम अडचणीचं असताना त्याच्यातून मार्ग शोधायचा असतोय आणि जर का आपण मार्ग शोधला तरच त्या ठिकाणी आपण तो मार्ग पुढे नेऊ शकतो आणि पुढे नेल्याच्या नंतर पुढं चालतात जसं आपण दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाचं हिरवं दिसत नाही ही जी म्हण या ठिकाणी सांगते आहे। या म्हणीप्रमाणे आपण अशा अडचणीचे जर काम केले तर ही अडचणीचे काम झाल्याच्या नंतर पुढं आपल्याला त्या ठिकाणी एक चांगला मार्ग त्या ठिकाणी दिसू शकतो आणि आपलं पाऊल चांगल्या मार्गाकडे पुढं पुढं जात जातं आणि मग हळूहळू त्या ठिकाणी आपल्या समोर असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत या सगळ्या दूर होतात आणि मग एक आनंद अशा प्रकारचं वातावरण आनंद अशा प्रकारचं जीवन आपलं फुलून जात आहे हे या ठिकाणी कवी सांगतात। राहिलेला जो भाग आहे तो आपण नंतरच्या तासाला पाहूया।